तावरेची सुरक्षितता महत्वाची आहे. राहिला प्रश्न आरोग्य खात्याचा सावळा गोंधळ, तर या सगळ्या संबंधाने मी 4 तारखेच्या नंतर निश्चितपणे बोलेन. माझं स्पष्टपणे म्हणणं आहे की अजय तावरे हा फक्त आणि फक्त कुठेतरी रक्ताचं सॅम्पल बदललं एवढ्या पुरतं मर्यादित नाव नाही. अजय तावरे जेव्हा म्हणत आहे की माझ्याकडे अनेक नावं आहेत, मी तोंड उघडेन, त्यावेळेला त्याच्या बोलण्यातला गर्भित अर्थ समजून घ्यावा. गेल्या 10-12 वर्षांमध्ये अजय तावरेने काय काय बघितलेलं आहे हे नीट समजून घ्यावं. इव्हन पल्लवी सापळे, अजय तावरे, अजय चंदनवाले, त्यानंतर काय अनेक अनेक नावं आहेत, अनेक म्हणजे अनेक नावं आहेत याच्यामध्ये. ह्या सगळ्या नावांचा आणि 6व्या मजल्याचा काय संबंध आहे? 2.5 वर्षापूर्वी जे सरकार पाडलं गेलं त्याचा काय संबंध आहे? हे सरकार पाडण्यामध्ये अजून काय काय गोष्टी घडल्या? या अनेक गोष्टी पुढे आल्या पाहिजे. होय, मी ठामपणे 6वा मजला म्हणते. मी मंत्रालय 6वा मजला म्हणजे आपल्याकडे एवढं तर चांगलंच आहे की मंत्रालयाचा 6वा मजला असेल, कारण इथे सगळ्या पुण्या मुंबईच्या ज्या बिल्डिंग आहेत त्या सगळ्या 43 मजल्यांच्या आहेत. मी पर्टिक्युलर 6व्या मजल्याबद्दल बोलतीये. तिथे अजून पण वेगवेगळे मंत्री होते, मागच्या काळामध्ये काही वेगळे मंत्री पण तिथे होते, त्यांची दालनं हलवलेली होती, त्यामुळे असं काही समजायचं कारण नाही. नाही, मुळात या सगळ्या प्रकरणामध्ये जेव्हा नाशिकला ड्रग्जचे साठे सापडतात आणि पालकमंत्र्यांना प्रश्न विचारले जातात दादा भुसेंना, तेव्हा दादा भुसे ज्या अरेरावीने बोलतात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करेल, जेव्हा आता मुश्रीफ साहेबांना प्रश्न विचारले मी अब्रू नुकसानीचा दावा दाखल करेल, हे जे दावा दाखल करण्याची जी भाषा आहे ती एका अर्थाने विरोधकांचा आवाज दडपण्याची भाषा आहे. मी काल काही लोकांचे स्टेटमेंट ऐकले ज्याच्यामध्ये काल काही जण सांगत होते की प्रसिद्धी वगैरे, कुठल्या प्रसिद्धीच्या बाता करताय? रक्ताच्या नमुन्याचे सॅम्पल बदलले गेले मग सत्ताधाऱ्यांना प्रसिद्धी पाहिजे होती का? तिथे सॅम्पल बदलले गेले याच्यात काय अजय तावरेंना प्रसिद्धी पाहिजे होती की अजून कोणाला प्रसिद्धी पाहिजे होती? 12 तासाच्या आत जामीन दिला ही कुणाला प्रसिद्धी पाहिजे होती? तुमच्या आधी तपासातल्या काय त्रुटी आहेत, काय उणीवा आहेत, त्या उणीवा एकदा बघा, जरा स्वतःकडे बघा आणि लुटूपुटू जरा काही झालं की राष्ट्रपती राजवटीची मागणी करणारे विरोधक आता कोणत्या बिळात लपलेले आहेत बरं? आता ते का बरं या सगळ्यांवरती बोलत नाहीत? त्यांनी बोललं पाहिजे, अगदी म्हणजे गिरीश महाजनांनी सुद्धा बोललं पाहिजे या सगळ्यांमध्ये. विचार की एकदा गिरीश महाजन आणि सगळ्यांनाच, मी तर 4 जून नंतर बोलेनच ना, बोलेन मी 4 जून नंतर. मी सांगते पुन्हा पुन्हा की मला आत्ता जर मी बोलले ना, मी आत्ता बोलले तर मला असं वाटतंय की सगळ्या लोकांचं लक्ष हे निवडणुकांकडे आहे, निकालाकडे आहे. आत्ता निकालासाठी म्हणून पोलीस यंत्रणा आणि एकूण कायदा व्यवस्था त्यासाठी सज्ज होत आहे. अवघ्या 3 दिवसावर निकाल आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपण वेगळा ताण वाढवू नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. मी कायदा पाळणारी मुलगी आहे, मला कायदा पाळायचा आहे. अहो, मी अनेक नावं घेते, मी एकाही नावावरून माघार घेत नाहीये. माझं असं म्हणणं आहे की एकट्या अजय तावरेलाच का? अजय तावरेकडे अनेक नावं आहेत, पण अजय तावरेला पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने अजय तावरेच्या बाबत काही घडायला नको, एवढंच माझं म्हणणं आहे.